उद्या उद्योगधंदे जर समजा येणार असतील, आता महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात आहेत, काय चाललंय मला कळत नाही. मी त्याशी म्हटलं ना, 2014 ला देखील मी हेच पडत होतो. तुम्ही काढून बघा 2014 ची माझी भाषणं. की उद्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर झाले तर नरेंद्र मोदींनी पहिली 5 वर्ष फक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3च राज्यांवरती लक्ष केंद्रित करावं. तिथे उद्योगधंदे आणावेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये येतातच आहेत. पण त्या राज्यांमधली लोक घरदार सोडून ज्याला दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत त्यावेळेला दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतोय. आजही 2 प्रकल्प ज्यावेळेला जातात वाईट या गोष्टीचं वाटतं. मला गुजरातमध्ये जात आहे त्याचं वाईट नाही वाटत, आमच्या कुठच्याही राज्यात जाऊ देत, आसाममध्ये जाऊ देत, तामिळनाडूत जाऊ देत, ज्या ज्या राज्यांना मागासले पण आहे उद्योगधंद्यांमध्ये त्या त्या राज्यांमध्ये जाऊ देत, तिथल्या तरुणांना आणि तरुणींना रोजगार मिळू देत, काही वाईट वाटण्यासारखं नाहीये. भारतातलं प्रत्येक राज्य जर मोठं झालं आणि प्रत्येक राज्यातला जर समजा तिथला बेरोजगार तरुण आणि तरुणी याचा पैसे कमवायला लागल्या, घरामध्ये पैसे यायला लागले, तर प्रत्येक राज्य जसं प्रगत होतं त्या सर्व राज्यांबरोबर देश प्रगत होतो. देश म्हणजे तर काय, या सर्व राज्यांचा समूह आहे. आणि माझी नरेंद्र मोदींकडे हीच अपेक्षा होती, अरे तुम्ही नका गुजरात गुजरात करू, या देशामधलं प्रत्येक राज्य हे तुमचं अपत्य आहे आणि त्या प्रत्येक अपत्याकडे तुम्ही समान पद्धतीने बघणं गरजेचं आहे. हीच आपली धारणा होती, आहे आणि हीच राहील.